हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत आणि माडा भरतीसाठी बनवलेला हा माझा तिसरा व्हिडिओ आहे व माडामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे. याच्या आधीचे दोन व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घ्या. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाच्या घटक भाग 1, स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं विकत घ्या. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला फायदा होईल. ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 88 06 06 86 18 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा, तुम्हाला घरपोच ही पुस्तकं मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंदर सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंदर सिंग हा मुष्टियुद्ध या खेळाशी संबंधित आहे. अशोकस्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर अशोकस्तंभ सारनाथ या ठिकाणी आहे आणि सारनाथ हे ठिकाण सध्या उत्तर प्रदेश या राज्यात आहे आणि सारनाथ या ठिकाणी असलेल्या अशोकस्तंभावरूनच आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे, जिच्यावर 4 सिंह आहेत पण दिसतात 3च, ती घेतलेली आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. डॅशडॅशांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात? तर डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनाच भारताच्या हरित क्रांतीचे जनक असे म्हणतात. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आणि भारतामध्ये जी हरित क्रांती झाली ना, ती प्रामुख्याने गहू व तांदूळ या दोन पिकांमध्ये झालेली आहे. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो? तर 30 जानेवारी या दिवशी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याच्यानंतर युवक दिन हा 12 जानेवारीला साजरा केला जातो. पर्यावरण दिन हा 5 जूनला साजरा केला जातो आणि सद्भावना दिन हा 20 ऑगस्ट या तारखेला साजरा केला जातो. त्याच्या पुढचे प्रश्न पाहूयात आपण. आता ग्रामपंचायतमध्ये किती सभासद असू शकतात? तर ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 17 सभासद असू शकतात. अजीवनसत्वाच्या अभावामुळे डॅशडॅश हा रोग होतो. तर अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा हा रोग होतो. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये क जीवनसत्व असते. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅशडॅशचा उपयोग केला जातो. तर समुद्राची खोली मोजण्यासाठी फॅदमचा उपयोग केला जातो. भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी आहे. तर भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर मुंबई या ठिकाणी आहे. घरगुती गॅसचे प्रमुख घटक डॅशडॅश हे आहेत. तर मिथेन व ब्युटेन हे घरगुती गॅसचे प्रमुख घटक आहेत. महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा कोणत्या चळवळी दरम्यान दिला? तर चेले जाव चळवळी दरम्यान महात्मा गांधीजींनी करा किंवा मरा हा नारा दिला. 1942 ही चळवळ झाली आणि ही जी चळवळ आहे या चळवळीनुसारच मुंबई या ठिकाणी ग्वालिया टँक मैदानावर महात्मा गांधीजींनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्येच त्यांनी करा किंवा मरा असा नारा दिला. परंतु नंतर जे लगेच महत्त्वाचे जे नेते होते त्यांना अटक केली आणि मग कोणत्याही नेत्याशिवाय झालेलं आंदोलन म्हणून या चलेजाव चळवळीची नोंद इतिहासामध्ये झालेली आहे आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामधील शेवटची सर्वात मोठी चळवळ ही चलेजाव चळवळ आहे. आणि या चलेजाव चळवळीच्या दरम्यानच सातारा या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकारची स्थापना केली होती, त्यालाच प्रती सरकार असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धाला डॅशडॅश रोजी सुरुवात झाली. तर 1 सप्टेंबर 1939 या दिवशी दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. 1857 उठावाचे तत्कालीन कारण कोणते? तर टाडतूस प्रकरण हे 1857 उठावाचे तत्कालीन कारण आहे आणि त्या मंडळ पांडे यांनी हे टाडतूस प्रकरणाशी संबंधित आहेत मंडळ पांडे आणि मंडळ पांडे यांना फाशी देण्यात आलेली आहे. आणि हे जे टाडतूस होतं त्याला डुकराची व गायीची चरबी लावण्यात आली होती असं एक म्हणजे सैनिकांमध्ये अफवा पसरवण्यात आली होती. डुक्कर हे मुस्लिमांसाठी निषेध आणि गाय ही हिंदूंसाठी पवित्र म्हणून हिंदू व मुस्लिम दोन्ही सैनिक ब्रिटिशांवर नाराज झाले होते आणि त्यामधूनच मंडळ पांडे यांनी हे काडतूस वापरण्यास नकार दिला आणि मग त्यांना फाशी देण्यात आली. पुढे पहा, राणीचा जाहीरनामा 1858 डॅशडॅश येथे प्रसिद्ध झाला. तर राणीचा जाहीरनामा 1858 अलाहाबाद या ठिकाणी प्रसिद्ध झाला. अलाहाबाद हे जे ठिकाण आहे ना, हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे आणि अलाहाबाद या ठिकाणीच गंगा, यमुना व सरस्वती या 3 नद्यांचा संगम झालेला आहे. यमुना ही गंगा नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी आणि सरस्वती ही गुप्त स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आता अलाहाबादचं नाव प्रयागराज असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोण मवाळ नेते नाहीत? तर याच्यामध्ये ना लाला लजपतराय हे मवाळ नेते नाहीत, हे जहालवादी आहेत. म्हणजे काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे मतप्रभाव होते, मवाळवादी आणि जहालवादी. तर लाल बाल पाल म्हणजे लाला लजपतराय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे जहालवादी नेते होते. दादाभाई नवरोजी, फिरोजशहा मेहता, न्यायमूर्ती रानडे हे मवाळवादी नेते होते. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला आहे. पाचगणी हे महाराष्ट्रातील थंडावेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पाचगणी हे महाराष्ट्रातील थंडावेचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि पाचगणीच्या जवळच महाबळेश्वर आहे आणि पाचगणीच्या पायथ्याशी वाई आहे आणि वाईवरून महाबळेश्वरला जाताना पसरणी घाट लागतो आणि मध्ये पाचगणीसुद्धा लागतं. त्याच्या पुढे पहा, महाराष्ट्र पठार डॅश डॅश खडकापासून बनलेलं आहे. तर महाराष्ट्र पठार हे बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. डॅश डॅश हे सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर आहे. तर कळसूबाई हे महाराष्ट्रामध्ये जे सह्याद्री पर्वत आहे त्याचं सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 1646 मीटर आहे आणि कळसूबाई हे शिखर अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातील आकोले तालुक्यामध्ये कळसूबाई हे शिखर आहे. डॅश डॅश हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तर लोणार हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आणि हे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झालेलं आहे. भारतात जनगणना दर डॅश डॅश वर्षांनी होते. तर भारतामध्ये जनगणना दर 10 वर्षांनी होते. भारताची दक्षिण उत्तर लांबी सुमारे डॅश डॅश इतकी आहे. तर भारताची दक्षिण उत्तर लांबी ही सुमारे 3200 किलोमीटर आहे. भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर कोठे खणली गेली? तर भारतातील खनिज तेलाची पहिली विहीर दिगबोई या ठिकाणी खणली गेली आणि दिगबोई हे जे ठिकाण आहे ना हे आसाम या राज्यामध्ये आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानवरचे प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.